आणि बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी समोर येते. आताची ह्या घडीची मोठी बातमी आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय वादात सापडलेला आहे तशी शक्यता वर्तवली जाते आहे. मंत्र्यांसाठी नवी भव्य इमारत बांधली जाणार अशी माहिती मिळते आहे. नवी इमारत 18 मजल्यांची असेल. 18 मजले 18 मंत्र्यांसाठी असतील. शासकीय तिजोरीवर या सगळ्या निर्णयामुळे भर पडणार हे निश्चित आहे. शासकीय तिजोरी जी आहे ती एकूणच महाराष्ट्राच्या विकासासाठी एकूण आखून दिलेल्या कामांसाठी तुटपुंजी असल्याचं वारंवार बोललं जातं. आणि त्यात आता जर हा निर्णय होणार असेल, मंत्र्यांसाठी नवी भव्य इमारत बांधली जाणार असेल, 18 मंत्र्यांसाठी 18 मजल्यांची इमारत अशी माहिती जी आहे ती प्राथमिक समोर येते आहे. या संपूर्ण निर्णयाचा बोजा जो आहे तो शासकीय तिजोरीवर पडणार आहे. नवा भार शासकीय तिजोरीवर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. असा जर निर्णय झाला तर हा निर्णय वादात सापडतोय.